नमस्कार, मी धीरज मानमोडे। कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। गेल्या 4 ते 5 दिवसापासून कर्नाटक, अरबी समुद्र ते मालदीव या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे। त्याचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला। आज सकाळीच अकोला जिल्ह्यातील आकोट, तेल्हारा तालुक्यातील काही गावांमध्ये गारांचा झाला, त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे। तर कोकणात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे। तसेच बंगाल उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे। तसेच उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल, उत्तर पाकिस्तान, हिमालय या भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे। पंजाब व हरियाणाच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली असून ही स्थिती समुद्र सपाटीपासून सुमारे 1.5 किलोमीटर उंचीवर आहे। त्याचा परिणाम राज्यातील किमान तापमानावर झाला आहे। सकाळी मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे 8 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली। गेले 2 दिवस आकाश निरभ्र होते। येत्या मंगळवारपर्यंत राज्यात ढगाळ हवामान राहणार असून रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे। रविवारी सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल तर विदर्भात गारांचा पाऊस पडेल। त्या अंदाजानुसार जिल्ह्यात अकोट, तेल्हारा यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा गारांचा पाऊस पडला असल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहे। राहुल इंगळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अकोला। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे। लवकरात लवकर मदत द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। लोणार तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये या गारपिटीचा फटका बसला। यामध्ये गहू, हरभरा, मका, एरंडी, कांदा, लसूण तसेच नेटमधील टोमॅटो, मिरची या पिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। पहिले शेतकरी शेतमालाला भाव नसल्याने संकटात आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास नैसर्गिक अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे। या सर्व पिकाची पाहणी करून लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, लोणार। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यासह तळणी परिसरात देवठाणा, उस्वत, खोरवड, सांगी तसेच अंबोरा शेळके सारख्या अनेक भावात आज सकाळी पहाटे गारपीट झाली। यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तर नामदार लोणीकरांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून येत्या 24 तासात पंचनामा करून तात्काळ माहिती द्या असे सांगितले। अरुण राठोड सह देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, मंठा, जालना। मोर्शी तालुक्यातील मौजा चिंचोडी गवडी, जुनोना, चिंचपूर, अंबाडा, रसलपूर, बेलखेडा, तरोडा, धानोरा, अंबोली, पाळा, दापुरी, मायवाडी, डोंगरयावली, घोडदेव या गावासह 350 हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यासोबतच वरुड तालुक्यातील पुसलीवाई या परिसरात चरणाऱ्या 9 जणांवर वीज पडून त्या मृत्यूमुखी पडल्या तर 1 गुराखी गंभीर झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेची माहिती मिळताच मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अनिल बोंडे व मोर्शीचे तहसीलदार अनिरुद्ध बक्षी यांनी अधिकाऱ्यांसमवेत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भेटी घेऊन नुकसानीची माहिती घेतली व शेतकरी बांधवांना लवकरच नुकसानीचा मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार महोदयांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना दिले आहे। कृषी दुर्गे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, वरुड। वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाळगे नगर पंचायत कडून अतिक्रमण धारकांची माजी सरपंच शिरीष भांगे यांनी भेट घेऊन त्यांच्या व्यवसायाच्या अनेक प्रश्न कृषीप्रधान टीव्हीशी बोलताना व्यक्त केल्या। कारण यांना महत्वाचा एक मुद्दा तुम्हाला सांगतो की यांनी जो नोटीस दिला होता तो दिला होता रहदारी हटवण्याचा, रहदारीला अडथळा होत असल्यामुळे यांचं अतिक्रमण हटवण्यात येत आहे। गौरव सोमकुवर, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, कारंजा घाडगे। आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर। त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह। तोपर्यंत नमस्कार।